पाहतात लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज। शुक्रवार दिनांक 30/9/2022 रोजी पनामा बीट या कंपनीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, फसवणूक केली। या अनुषंगाने पाटण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने कंपनीच्या कमिटी बरोबर बैठक बसवण्यात आली होती। या बैठकी दरम्यान थोडीशी गरमागरमी ही पाहायला मिळाली। एक सर्वसामान्य माणूस आहे, उद्या त्याला जर बोलता आला असत ना तर हे एवढं करावं लागलं नसतं ना साहेब। त्याला जर बोलता आलं असतं एवढं करावं लागलं नसतं आणि हे 11 वर्ष थांबावं लागलं नसतं त्याला। बरोबर जावेदला त्या जावेदचा सिक्युरिटीचा पगार त्या कामगाराला किती मिळतो आता विचारा, आणि कामगार किमान वेतन कायद्यानुसार किती मिळायला पाहिजे ते विचारा, त्यांचा पीएफ किती देतो ते विचारा। जी कामाला लोक राहिली तर आमच्या सन्मान्य लोक म्हणले होते की पाठवतो की म्हैस आणले तिला दूध काढायचं का रेडा घालायचं तुम्ही ठरवा, हा विषय भावनिक नका घेऊ। कंपनीनं सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणून सीएसआर फंडामध्ये किती खर्च केला याचा तो विषय आहे, पण त्याच्या अनुषंगाने मी सांगतो की कंपनीनं सिक्युरिटी जर या ठिकाणी प्रोजेक्ट यांच्या आला यांच्या जमिनी आला म्हणजे हा आउट ऑफ वेचा विषय, तर त्यांनी स्थानिकांना लवकर भरती करावी आणि किंवा त्यांनाच मालक करावं, त्यांना त्या ठिकाणी बाबा एजन्सीमध्ये डिस्ट्रीब्युटर घेऊ नये। म्हणजे एपीएमसीमध्ये पण कायदा रद्द झाला की शेतकऱ्याचा डायरेक्ट मार्केटमध्ये विकू लागला। बरोबर अशा अनेक विषयावर चर्चा झाली। यावेळी बैठकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य वाहतूक अध्यक्ष संजय नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक उपाध्यक्ष रवींद्र शेलार, पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर, दयानंद नलवडे यांच्याबरोबर यासंबंधित शेतकरीही या चर्चेसाठी हजर होते।